या देशाचं भाग्य आणि भवितव्य बदलवण्याचा संकल्प करण्यासाठी उपस्थित या नांदेड नगरीतील माझ्या माता भगिनींनो, बांधवांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सभेच्या सुरुवातीला आपण मेणबत्त्या प्रज्वलित केल्यात आणि देशासाठी शहीद झाल्या आपल्या शूरवीरांना आपण आपली जळत्या अंतःकरणाची श्रद्धांजली अर्पण केली. आमचा एक कवी म्हणतो, कश्तिया रह जाती है तूफान चले जाते हैं, कश्तिया रह जाती है तूफान चले जाते हैं, याद रह जाती है इंसान चले जाते हैं, कश्तिया रह जाती है तूफान चले जाते हैं, याद रह जाती है इंसान चले जाते हैं, प्यार कम नहीं होता किसी के दूर जाने से, बस दर्द होता है हमारे शहीदों की याद आने से, दर्द होता है शहीदों की याद आने से. आपण सर्वांनी आपल्या शूरवीर बहादूर शहीदांना आपली श्रद्धांजली अर्पण केली. पण ज्यांच्यामुळे हा प्रसंग आमच्या देशावर ओढवला, ज्यांच्या नाकर्तेपणामुळे आमच्या देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली, ते सरकार एवढं नालायक निघालं, एवढं कमकुवत निघालं की आमच्या सैनिकांचे प्राण ते वाचवू शकले नाही. सर्जिकल स्ट्राईक केला मागे, सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर देखील आतंकवादाला नाही थांबवू शकलं हे मोदीचं सरकार. 2019 मतदार बंधू भगिनी, तुम्हाला सर्जिकल स्ट्राईक करून मोदीच्या सरकारला या देशाच्या मातीमध्ये दफन करायचं आहे हे सांगण्यासाठी ही महाराष्ट्र आघाडी या ठिकाणी उपस्थित झाली आहे. आम्ही सर्व एक आलोच, आपले सर्वांचे मतभेद विसरून, कोण मोठा कोण छोटा, सर्व विसरून फक्त एकाच गोष्टीसाठी, या देशाचं भाग्य आणि भवितव्य बदलवण्यासाठी ज्या मोदी साहेबांनी या देशामध्ये जे संकट निर्माण केलं, अनेक आमच्या मित्रांनी सांगितलं, नोटबंदी असेल, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याची केलेली फसवणूक असेल, काय काय नाही केलं, हे सर्व या देशामध्ये झालं. पण आज हा देश संकटामध्ये आहे. या देशाला RSS प्रणित भाजपाचं ग्रहण लागलेलं आहे. ग्रहण सूर्याला चंद्राला लागलेलं ग्रहण 2-4 तासात सुटून जात. पण या देशाच्या संविधानाला, देशाच्या लोकशाहीला, या देशाच्या समानतेला, या देशाच्या बंधुत्वाला, या देशाच्या सहिष्णुतेला, या जातीयवादी सामुदायिक RSSवादी भाजपाचं जे ग्रहण लागलं, हे उद्याच्या 2019 निवडणुकीमध्ये हे ग्रहण दूर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. सूर्याला चंद्राला ग्रहण लागलं. अशोकराव, आमचे लोक फिरतात, गरीब लोक, दे दान सुटे गिरा म्हणतात ना, अजून आले स्वतः सुरुवात. सूर्याला चंद्राला ग्रहण लागलं की दे दान सुटे गिरा म्हणतात. उद्याच्या 2019 निवडणुकीमध्ये या तुमच्या मतांचं दान आणि सुटू द्या BJP ग्रहण, हे सांगण्यासाठी आमची सर्व आघाडी आज आपल्या पुढे उभी झालेली आहे. या देशामध्ये किती फसवणूक सुरू आहे. आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आमच्या महाराष्ट्रातील लोकांनी त्यांचं नावच बदलवून टाकलं, देवेंद्र फडणवीस नाही फसवणीस. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करून म्हणाले ना 70 वर्षापूर्वी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू म्हणाले, स्वामीनाथन आयोग लागू करू, हे सर्व आश्वासनं दिली मोदीच्या सरकारने, भाजपाच्या सरकारने, RSSच्या सरकारने दिली. आम्ही काढलं ना, पवार साहेबांसहित आम्ही सर्व महाराष्ट्र पिंजून काढला. चांद्यापासून बांद्यापर्यंत गेलो शेतकऱ्यांचं दुःख जगाला सांगण्यासाठी. हे आंधळ मूक बैर भाजपाच्या सरकारला कानी कपाळी ओरडून सांगितलं, आमचा शेतकरी आत्महत्या करतो आहे,
त्यांना वाचवा. तुम्ही सांगितलं होतं आमचं सरकार आलं की कर्ज माफी करून टाकू, तुम्ही सांगितलं होतं आमचं सरकार आलं तर 7-12 गोळा करून टाकू, शेतकऱ्यांची कर्ज माफी करून टाकू. स्वामीनाथन आयोग लागू करून 4.5 वर्ष झाले, काहीच केलं नाही. मित्रांनो, हे सर्व आम्ही आपल्या डोळ्यांनी बघतो आहोत. थांबणार आहे की थांबवायचं आहे की नाही आपल्याला? हा जातीचा आणि धर्माचा उन्माद या देशामध्ये निर्माण केला जातो. मंदिर मशिदीच्या नावाखाली देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आमचा देश, या देशाचं संविधान, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं या देशातील 130 कोटी लोकांना सन्मानानं, स्वाभिमानानं, इज्जतीनं, ताटमानेने जगण्याचा अधिकार दिला. या देशाची राज्यघटना म्हणजे आपल्या देशाचं स्वप्न आहे, स्वप्न दिलं बाबासाहेबांनी. समतेचं, बंधुत्वाचं, माणुसकीचं आणि न्यायाचं राज्य देशात निर्माण झालं पाहिजे, संविधानाचं स्वप्न. पण या देशाचं उलट्या काळजाचं सरकार बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलवून या देशाला पुन्हा ब्राह्मणवादाच्या गुलामगिरीमध्ये, मनुवादाच्या गुलामगिरीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आहे. मोदीचं सरकार, भाजपाचं सरकार हे RSS रिमोट कंट्रोल होता. त्या रिमोट कंट्रोल RSS रिमोट कंट्रोल आपण TV लावतो, रिमोट कंट्रोल हातामध्ये घेऊन दाबलं बटन का ते येतं पाहिजे ते येतं TV पर. मोदीच्या सरकारचं रिमोट कंट्रोल चड्डीवाल्या भाजपाच्या हातावर, RSS हातामध्ये आहे. चड्डीची आठवण झाली तर मला तो मोगली होता ना, मोगली TV वर चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. जंगल जंगल बात चली है, पता चला है चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. ऐसा लोग फूल उगव रहे थे. और देशामध्ये विषमतेची, जातीयवादाची, सांप्रदायिकची दुर्गंधी पसरवण्याचं काम RSS माध्यमातून मोदीचं सरकार करत आहे. आपण सर्व आम्ही एकत्र आलो, काय होईल ते होईल, पण शरद पवार साहेब, अशोक चव्हाण साहेब, राहुलजींच्या नेतृत्वात, सोनियाजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राची नाही संपूर्ण देशाची तकदीर बदलायची आहे आपल्या सर्वांना मिळवून. हे तकदीर बदलण्याचं काम आपल्या सर्वांवर आहे. अकेला चना भाळ नाही झोपता. आपल्या सर्वांना मिळून या देशाचं भाग्य बदलवायचं आहे, देशाची तकदीर बदलवायची. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत. मी तर म्हणेन ही आघाडी जर का आली ना, बघा ना, ही आघाडी जर का आपण पाहिली, आता वादळ निर्माण झालं महाआघाडीचं, धर्मनिरपेक्ष आघाडीचं हे वादळ निर्माण झालं. नांदेड पासून निघेल, दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत जाईल आणि या भाजपाच्या सरकारचा पाला पासोळा करून टाकेल. इतकी ताकद आज आमच्या आघाडीमध्ये आहे. तुमच्या एकजुटीची साथ पाहिजे आणि आता सोबत. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती, लहरोज मिटा घाबरण्याचं कारण नाही आहे. माझ्या मोबाईलवर एक पोस्ट आली, एकाने विचारलं, आपल्या कोंबड्याला विचारलं की कल तो तेरे को काट देगे हो. एका मित्राने विचारलं कोंबड्याला, कल तो तेरे को काट डालेगे. कोंबड काय उत्तर देतो, हम जब जब जगाने की जबाने की कोशिश करते हैं तो हमें काट ही डाला जाता. हम जगाने की कोशिश कर रहे हैं, जमीन पर बैठे हुए लोगों, कुर्सी पर बैठे हुए लोगों, देश के कोने कोने के लोगों को जगाने की कोशिश कर रहे हैं. अब जागोगे तो देश जगेगा, देश बचेगा. देश की एकता, अखंडता को मजबूत बनाना है कि नहीं बनाना है? इनके जातिवादी सांप्रदायिक शक्ति के इशारों पर चलकर हमारे देश के टुकड़े बनाना है क्या आपको? ये किसी के बाप का देश नहीं, आपका और मेरा देश है. फुले शाहू डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर शिवाजी महाराज का ये देश है. और इसको जाति और धर्म के नाम पर बांटने की कोशिश जो करेगा, हमारी महाआघाड़ी उन सबको इस देश की धरती में दफन कर देगी. इस बात को ध्यान में रखना है. मित्रों,
कश्ती डूबती है तो डूब जाने दो, कश्ती डूबती है तो डूब जाने दो, फिर वो तूफान से उभर सकती है। कल हमारी कश्ती डूब गई थी ना, ये शैतानों का तूफान आया था, डूब गई थी कश्ती। कश्ती डूबती है तो डूब जाने दो, फिर वो तूफान से उभर सकती है। समा बुझती है तो बुझ जाने दो, अंधेरे में फिर वो जल सकती है। मायूस ना हो, इरादा ना बदल, देश की तकदीर 2019 को बदल सकती है, 2019 को बदल सकती है। हा इशारा घेऊन अनेक मित्रांनो जाता जाता एवढंच म्हणेन, आपल्या सर्वांची एकजूट अशीच कायम ठेवा। देशावर मोठं संकट आलेलं आहे, त्या संकटाचा मुकाबला आपल्याला करायचा आहे। आणि तुम्हाला माहित असेल, आमच्या धनंजय मुंडे साहेबांनी गडकरी साहेबांची एक आठवण सांगितली। गडकरी साहेब म्हणाले, ते सांगायला विसरले कदाचित, गडकरी साहेब म्हणाले ते निवडणुकीत आश्वासन देऊन त्याची पूर्णता केली नाही तर लोक त्यांना पिटल्याशिवाय राहत। कोण म्हणाला? मोदी साहेबांच्या सरकार मधील एक जबाबदार मंत्री नितीन गडकरी साहेब म्हणाले, लोकांना आश्वासन दिली आणि त्याची जर का पूर्तता केली नाही तर लोक त्यांना जोड्यांनी मारल्याशिवाय राहणार नाही, असा मोदी साहेबांचा मंत्री गडकरी साहेब म्हणतात। आता चप्पल तुमच्या पायात आहे, जोडा तुमच्या पायात आहे। गडकरी साहेबांना सांगितलं मारा, 2019 बटन दाबा, म्हणजे हा मार त्यांना पडेल। म्हणून आपल्याला सांगायचं असं आहे, चमत्कार आजचा जमाना असा आहे माता भगिनींनो, बांधवांनो, माझ्या तरुण मित्रांनो, चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही, चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही। 2019 निवडणुकीत चमत्कार दाखवा, आज आम्ही आलो तुम्हाला विनंती करण्यासाठी। उद्या तुम्ही दाखवलेल्या चमत्काराला आम्ही सर्व नमस्कार केल्या करण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही। ही सध्या तुमच्या एकजुटीची ताकद, तुमच्या एकजुटीची शक्ती महागाडीला द्या, तुमच्या एकजुटीचा आशीर्वाद महागाडीला द्या। आणि उद्याच्या 2019 निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाच्या जातीवादी सरकारला देशाच्या मातीमध्ये दफन करून टाका, अशी सर्वांना विनंती करतो। इथे थांबतो, धन्यवाद। जय भीम, जय भारत।